स्टार्ट. देशभर वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे. निश्चितच त्यांची मागणी जो आहे की जो नवीन मोटर वाहन कायदा आलेला आहे हा कायदा अन्याय करणारा आहे. आणि मला वाटतं की कायदा बनवणाऱ्यांनी थोडंसं डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला पाहिजे. देशातील वाहनधारक ट्रक चालक हे संपावरती गेलेले आहेत. केंद्र सरकारनं जो नवीन मोटर वाहन कायदा आणलेला आहे हा कायदा अन्याय करणारा आहे अशी भूमिका या सर्व ट्रक चालकांची आहे. नवीन कायद्यामध्ये अपघात घडल्यानंतर 7 वर्षाची शिक्षा, 7 लाख दंड अशी तरतूद केलेली आहे. मुळामध्ये एखादा अपघात झाला आणि अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करायला जर ट्रकवाला त्या ठिकाणी सामोरे गेला आणि जर मॉब असला तर त्या मॉबमध्ये त्याच्या जीवितेला धोका निर्माण होत असतो. जीव वाचावा म्हणून अनेक वेळा ट्रक चालक अपघात झाल्यानंतर पळून जात असतात. मला वाटतं की सरकारनं या कायद्यामध्ये तातडीनं दुरुस्ती करावी. पळून जाणाऱ्या वाहन चालकानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर राहावं आणि मग तिथून पुढं पोलिसांनी तातडीनं त्याबाबत हालचाली कराव्यात. त्या जर तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर नाही राहिला तर त्याच्यावरती सजेची आणि दंडाची शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये करावी. परंतु तो तिथं जर राहिला तर निश्चितपणानं तोही त्याचा जीव गमावू शकतो. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यामध्ये 2 पर्याय करणं गरजेचं आहे. अपघात झाल्यानंतर जर जमाव नसेल तर वाहन चालकानं तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करावा किंवा त्या पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं आणि जी शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये जी केलेली आहे ती निश्चितपणानं ती कमी करणं गरजेचं आहे. दंडाची तरतूद तर मला वाटतं अजून कमी करणं, 1 लाखाच्या आत असणं ती गरजेचं आहे. कारण ट्रक चालक हा 15-20 हजाराचा नोकरदार आहे, तो एवढी मोठी रक्कम निश्चितपणानं देऊ शकत नाही. कायदा बनवताना निश्चितपणानं ज्यांच्यावर हा कायदा आपण लादणार आहे, ज्यांच्यावर या कायद्याची आपण अंमलबजावणी करणार आहे, अशा माणसांना विश्वासात घेऊन जर कायदे बनवले तर निश्चितपणानं जनतेच्या मनामध्ये रोष तयार होत नाही. आणि म्हणून या कायद्यामध्ये तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि केंद्र सरकारनं मोटर वाहन जे मंत्री आहेत ते आदरणीय नितीन गडकरी साहेब आहेत, ते अभ्यासू आहेत. निश्चितपणानं त्यांनी या कायद्याच्या बाबत फेरविचार करावा असं मी नम्र आवाहन त्यांना करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.